बसून घेऊन जाते. पळायचं घोडा नाही, तेवढं नेत नाही. ती घोड्याचा व्यापार करायला आलं. मग तिच्याबरोबर घोडं तिने सैनिक राजा महाराजांनी सैनिक घोडा परवटायला, म्हणजे त्याबद्दल त्यांनी पैसे घेत होत. कुणापाशी चाकरी म्हणा, कुणापाशी काम करायला राहिलं नाही. मग काय राहिलं नाही म्हणताना ते त्यासनी काय झालं, मान मिळाला. मान म्हणजे सगळेजण काढा लागलो याने असं असं म्हणून. त्या भागातल्या सरदार असं त्यांच्यावर जरा हे आलं, जे आलं हिने आता आलं त्याने त्यासनीचं मान द्यायला आलं, तर आम्हाला कसं हिने जुमलत नाही राजा असं. त्या मुसलमानच्या राजाने एक दरबार भरवलं, दरबार भरवले. हिने सात जण भाऊ होतं, सगळेजण आलं. शेवटला आलं मग एकच प्रवेशला एक दरवाजा, त्या दरबारला आडवं दरवाजा बांधलं, म्हणजे पुरुषा एवढं हिथंच लागा होती. मग ती एक थोरला आला, तो बघितला की पाठीमाग सरकला, पाठीमाग सरळ तसंच घर घर सरळ घोडा घेऊन गेला. असं पाच जण गेलं, सहाव्याला राजा बघतच बसलेला पळत आला आणि थांबवला. मग तिथनं पडून ते माने म्हणून मानसाठी त्यांनी जीव गमावला. माने म्हणून तिथनं मान्यार नऊ लागलं तिथून पुढे. तिथनं मान कापली तरी वाकलं नाही, वाकून आलं नाही तलवारी. मानासाठी ते मिळालं माने. मग गौर आडनाव तेव्हापासून निर्माण झालं. मूळ आडनाव हे राजस्थान मधलं गौर 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 गौरच गौरच नाही गौरच त्यांनी गौर त्यांचं आडनाव कोणालाच माहिती नाही. गौर गावाचं ते घरानं. अच्छा. मग ते गौर लग गौरच माने तिच आणि एक गाव आहे कारनेर गाव त्यांचं कारनेरच गौर माने. ते मूळ स्थान आणि राठोडांचं बी मूळ गाव राजस्थान. राठोड पहिल्यांदा सातारा जिल्ह्यामधले कुठं आले, पाडळी. पाडळी पहिल्यांदा पाडळी महाराष्ट्रामध्ये आलं त्यांनी. पाडळी कुठे